नमस्कार, तुमचं माझं यूट्यूब चॅनल हिडन टॅलेंटमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला होममेड डार्क चॉकलेट नट्स कसे बनवतात ते दाखवणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर चला बघूया. तर आपण आता साहित्य बघूया. हे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. हे काजूचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हे मनुके घेतलेले आहेत. हे सॉल्टेड बटर आहे. हे बदामाचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे एक चमचा साखर. आणि हे दूध घेतलेलं आहे. यामध्ये साहित्यांचं प्रमाण अंदाजे घेऊ शकता. असं काही गरजेचं नाही आहे की एक पर्टिक्युलर प्रमाण असायला हवं. ही डार्क कंपाऊंड चॉकलेट जे आहे ते मॉडीचे आहे. हे बघा, हे मी डीमार्टमधून आणलेलं 400 ग्रॅम. ज्याची किंमत 102 रुपये आहे. ज्यामध्ये मी 180 ग्रॅम चॉकलेट वापरला आहे. तर आपण आता प्रोसेस बघूया. आता मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी हे जे चॉकलेट्स आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आता ती मी ह्या बाउलमध्ये काढून घेते. आता हे जी चॉकलेट आहे ती मी डबल बॉयलरच्या साह्याने मेल्ट करून घेणार आहे. आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे, ते ऑलमोस्ट बॉईल झालेलं आहे. आता ह्याच्यावरती मी हे जी मांडं आहे ते ठेवणार आहे. ह्या प्रोसेसला डबल बॉयलर असं म्हणतात. आता हळूहळू तुम्ही बघाल चॉकलेट मेल्ट व्हायला लागेल. आता तुम्ही बघू शकता हे ऑलमोस्ट मेल्ट झालेलं आहे. एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी होईल इतपर्यंत ते मेल्ट करून घ्यायचं आहे. तर आपण अजून थोडा वेळ त्याला तसंच ठेवूया आणि मध्ये कंटिन्युअसली स्टर करत राहा, नाहीतर मध्ये खाली चिकटून राहील, ते गाठी गाठी तसेच राहतील. आता हे ऑलमोस्ट मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे दूध टाकणार आहे. आता परत एकदा स्टर करते. आता यामध्ये मी 1 चमचा बटर टाकणार आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊया. बटरमुळे त्या चॉकलेटला जराशी शायनी अशी एक टेक्स्चर येतो, ग्लेज असं एक येतो, दिसायलाही छान दिसतं. आता हे आपले मेल्ट झालेलं आहे. बघू शकता कसं फ्लोईंग कन्सिस्टन्सीने ते पडतंय. आता ह्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करणार आहोत. तर आपण आता हे बाउल काढून घेऊया गॅसवरून. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा साखर घालायचा आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नसलं टाकलं तरी चालतं. ते छान मिक्स करून घेऊ. आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकूया. हे सगळे ड्रायफ्रूट्स मी रोस्ट करून घेतलेले आहेत.
आता हे छान मिक्स करून घेऊ। आता तुम्ही बघू शकता मी हा आईस ट्रे घेतलेला आहे जो आपल्या फ्रीज मध्ये असतो, त्याच्यामध्ये मी बटरनी ग्रीस करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर सिलिकॉन मोल्ड असेल तर त्यात करू शकता, ते बेस्ट आहे। जर नसेल तर हा एक छान ऑप्शन आहे। आता ह्यामध्ये या ट्रेच्या ह्याच्यामध्ये मी स्पूनच्या सहाय्याने हे टाकते। अशा प्रकारे सगळ्या ट्रेज मध्ये आपण हे टाकून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ट्रे मध्ये सगळं हे भरून ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदामाने वरती गार्निश करणार आहे। अशा प्रकारे ते ठेवून थोडस असं प्रेस करायचं आहे हलक्याच्या हाताने। आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मी मस्त ड्रायफ्रूट्स वरती असे सजवलेले आहेत। आता हे आपण डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं, मग हे छान सेट होतात। आता तुम्ही बघू शकता मी हे ट्रेमधून काढून घेतलेले आहेत आणि किती छान दिसतात। हे खायला पण खूप छान लागतात आणि डार्क चॉकलेट हे हेल्थसाठी खूप चांगलं असतं, ब्लड प्रेशरसाठी स्पेशली खूप चांगलं आहे। तर आता तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर।